चॅनलला अजून विद्यार्थी मित्रांनो सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा व बेल आयकॉन नक्की प्रेस करा चॅनलसाठी तुमचा सपोर्ट तर खूपच महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो आजचा हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश तुम्हाला एम पी एस सीच्या परीक्षांविषयी अपडेट देण्यासंदर्भात तर आहेच पण एक महत्त्वाचा मुद्दा एम पी एस सीच्या काही गोष्टींविषयी ॲज अ स्टुडंट ॲज अ एम पी एस सी ॲस्पायरंट तुम्हाला सुद्धा काही गोष्टी क्लिअर असायला हव्यात आणि त्याच्यावरती सुद्धा आपण आज बोलणार आहोत हे पहा कोणतीही गोष्ट असते तर त्याला पॉझिटिव्हज नेगेटिव्ज या असतातच प्रत्येक नाण्याला दोन बाजू या आहेतच मान्य आहे आता काही गोष्टी अशा घडत आहेत त्यामुळे तुम्हाला थोडीफार निराशा येत आहे या एम पी एस सीच्या प्रवासामध्ये बरोबर आहे हा प्रवासच असा आहे की त्यामध्ये निराशा अपयश तुमच्या आसपास असणाऱ्या लोकांचं तुम्हाला डिमोटिवेट करणारं बोलणं या सर्व गोष्टींना फेस करावंच लागतं आणि त्यातून खडतर प्रवास केल्यानंतर तुम्हाला पुढे तुमची ड्रीम पोस्ट म्हणूया तुमच्या लाईफचं अल्टिमेट एम म्हणूया किंवा तुमच्या जीवनाचं ध्येय म्हणूया ते प्राप्त होतं आता मी इथे तुम्हाला कोणता मोटिवेशनल कोट सांगणार नाही आहे पण जो मुद्दा आहे मेन तो आपण या न्यूज अपडेटमधून पाहूया हे पहा स्थापत्य अभियांत्रिकीची दोन हजार एकोणीसची जाहिरात बरोबर त्याचा आत्ता निकाल लागत आहे आणि निकाल लागणार फायनल तेवढ्यात एम पी एस सीने पुन्हा ज्या लोकांनी ऑप्शन पोस्टचा सिलेक्ट केलेला नाही त्यांना सिलेक्ट करण्याचा एक चान्स दिलेला आहे आणि त्यासाठी मुदतवाढ दिलेली आहे ओके आता याचसारखा दोन हजार एकोणीस सालचा पी एस आयचा रिझल्ट हां त्याची तर बरीच चर्चा झाली तो आत्ता लागला परवा तो तुम्हाला ते माहीतच असेल बरोबर तर काही विद्यार्थ्यांचे मला मेसेजेस आले कॉल्स आले त्यांचं असं म्हणणं आहे की सर दोन हजार एकोणीस सालचा जा रिझल्ट जर आत्ता लागत असेल तर एम पी एस सी करण्याचा उपयोग काय आहे तीन चार वर्ष फायनल रिझल्ट लागायलाच जात आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा हे पहा या गोष्टीला आपण एम पी एस सीला दोषी ठरवू शकत नाही बरोबर आहे ना, ना? आता हे रिझल्ट का लांबले तर पहिल्यांदा कोरोना ओके त्यानंतर आता मी स्थापत्य अभियांत्रिकीच्या या एकोणीसच्या जाहिरातीबद्दल बोलतो आहे त्यानंतर पुढे आरक्षण एस सी बी सी आरक्षण म्हणजे मराठा आरक्षण रद्द करण्यात आलं त्यानंतर डब्ल्यू एस आरक्षण देण्यात आलं मग ई डब्ल्यू एसतर्फे निकाल लावला आयोगाने तसा तर डब्ल्यू एसचं मेरिट खूपच हाय गेलं त्यामुळे पुन्हा विद्यार्थी कोर्टात गेले कोर्टात गेल्यानंतर कोर्टाचा निकाल येईपर्यंत मग एम पी एस सीने पुन्हा नव्याने निकाल लावला आणि नव्याने निकाल लावल्यानंतर डिसेंबर ते जानेवारी या सगळ्या इंटरव्ह्यूज पार पडल्या आणि आता ज्या विद्यार्थ्यांनी पोस्ट प्रेफरन्स दिलेला नाही आहे आणि जर डायरेक्टली रिझल्ट लावला तर ते विद्यार्थी म्हणणार आमच्यावर एम पी एस सीने अन्याय केला किंवा जर डायरेक्टली रिझल्ट आता लावलेला नाही आहे त्यांना अजून एक अपॉर्च्युनिटी दिलेली आहे तर विद्यार्थ्यांचं काय म्हणणं आहे आम्हाला अतिशय प्रचंड मनस्ताप झालेला आहे काही लोकांना जॉब लागलेला आहे आमची वयोमर्यादा निघून चाललेली आहे एम पी एस सी एकोणीसच्या जाहिरातीचा निकाल केव्हा लावणार तर विद्यार्थी मित्रांनो ह्या ज्या सगळ्या मधल्या या गोष्टी आहेत म्हणजे कोर्ट कचेरी असेल कोरोना असेल मराठा आरक्षण असेल या सगळ्या गोष्टींमुळे हा पूर्ण फक्त एक वर्षाच्या प्रोसेसला दोन तीन वर्ष लागत आहेत आता हे सगळ्यात जाहिरातींबाबत होतंय असा सुद्धा प्रश्न नाही आहे काही काही जाहिराती एका वर्षात सुद्धा कम्प्लीट होत आहेत ओके हां पण एक आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा ज्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत आत्ता पाहिला आहे त्यांच्याकडे तो मुद्दा आहे तो म्हणजे पेशन्स एम पी एस सी किंवा कोणतीही स्पर्धा परीक्षा करत असताना तुम्हाला पेशन्स असणं खूप गरजेचं आहे आणि ज्यांना लवकरात लवकर पटापट काहीतरी पाहिजे आणि सेटल व्हायचं आहे त्यांच्यासाठी हे क्षेत्र आहे का नाही हे फक्त आता त्याच विद्यार्थ्यांनी विचार करावा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या व बेल ऐकॉन नक्की प्रेस करा धन्यवाद